सत्तेला मंदहाद होऊ न देण्याची जबाबदारी ही वडेट्टीवारांची आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदी मूळ शिवसैनिक, असं वक्तव्य सभागृहामध्ये भास्कर जाधव यांनी केलं. आता काय म्हणतात, तिघे जण एकत्र गेल्यावर त्रिशूळ सरकार. बरोबर आहे, जेव्हा देवेंद्र फडणवीस अत्यंत बोलण्यामध्ये चलाक आहेत, माझे मित्र आहेत, आमचं बाकी सगळं सोडा, परंतु बरोबर शब्द कसा फिरवायचा देवेंद्रजी, त्याच्यात तुमचा कोणी हात धरू शकणार नाही. आणि विजयराव, आपल्याला माहित आहे की हत्तीवर सत्तेचा उन्मादना झालेला मत्त असा हत्ती जो असतो, त्या हत्तीवर बसणारा जो माऊत असतो, त्या माऊतच्या हातामध्ये त्रिशूळ असतो. ज्या वेळेला हा सत्य हत्ती बेलगाम होतो, त्या वेळेला त्या सत्य हत्तीच्या गंडस्थळावर त्या त्रिशूळानाच आपल्याला अंकुश ठेवावा लागतो. तो विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्हाला अंकुश ठेवायचा आहे हे विसरू पडू नका. अशी राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की ज्यांचा विजयराव तुम्हाला विरोध होता त्यांच्या बरोबरच तुम्ही गेलेत. दादांचा विरोध या सगळ्यांचा होता. दादा आम्हाला निधी देत नाही, दादा आम्हाला निधी देत नाही, दादा आम्हाला निधी देत नाही. पलीकडे गेल्यानंतर भाषण काय होती की आमचं हिंदुत्व हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन ठेवलं असं सारखं म्हणायचंय. दादा तुम्ही तिकडे गेलात ते बरं झालं, आता मांडीवर उठून त्यांच्या मान्यावर बसा आणि त्याला विजयराव तुम्हाला मदत करतील. त्यांच्या मान्यावर बसला, नियती कोणाचाही न्याय केल्याशिवाय कोणालाही सोडत नाही.